नमस्कार श्रोते हो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो स्वतकडे कमीपणा घेऊन समोरच्याचं आपल्याच माणसाचं मन राखणं हा मानवी स्वभावाचा एक महत्त्वाचा आणि खूप सुंदर पैलू आहे त्यामुळं काय होतं पुढचे अनर्थ टळतात म्हणजेच काय होतं की एकमेकात होणाऱ्या गैरसमजाला पुरेसा वावच मिळत नाही आणि कुटुंबात शांतता राहते तसेही कमीपणा घेणं म्हणजे शरणागती नाही आहे तर ती रागावर दुखावलेल्या आपल्याच मनावर आपणच घातलेली एक समंजस फुंकर असते आणि म्हणूनच स्वतःची चूक नसताना स्वतःची चूक नसताना सुद्धा संघर्ष टाळणं ही कुटुंब स्वास्थ्यासाठी केलेली खूप मोठी तडजोड आहे परिस्थितीवर केलेली एक यशस्वी मात आहे असं म्हणा बाकी चूक कोण बरोबर कोण हे ते देवाला चांगलंच माहिती असतं खरंच आपण फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवायला हवा देव कोणावरही अन्याय होऊ देत नाही याचा प्रत्यय येतोच आपल्याला सर्वत्र सुखीन संतू सर्वे संतू निरामय हाच एक विचार आपण केला आणि त्यानुसारच वागलो ना तर नक्कीच आपण आणि सारजग आनंदी वाटायला लागेल तेव्हा श्रोते हो हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका